काल सकाळी 3 वाजता आमची पोलीस पेट्रोलिंगची टीम होती आणि त्यांना 3 लोक संशयित लोक मोटरसायकल चोरताना त्यांना दिसले. त्यानंतर आमच्या टीमने पाठला करून 3 ला अटक केलं. अटक केल्यानंतर घरझडतीसाठी त्यांना घेऊन गेले, पण घेऊन जाताना ते एक त्यामध्ये जो संशयित होता ते पडून गेला, पण 2 संशयितला ते पकडण्यात आले. आणि घरझडतीमध्ये त्यांना एक जिवंत राऊंड भेटला आणि मोटरसायकल चोरीचं साहित्य आणि 4 मोबाईल आणि 1 लॅपटॉप आणि जे मोटरसायकल सामानचं चोरीचं साहित्य घेऊन आम्ही आपण आलो. त्यानंतर पुस्ता चौकशी झाली आणि चौकशीमध्ये असा निष्पन्न झाला, हे 2 जो आमच्याकडे आरोपी आहेत इम्रान खान आणि युनुस साथी, ते लोक NIA ऑफेन्स आहे राजस्थानमध्ये, ते तिथे वॉन्टेड आहेत, ॲप्सॉन्ट केले होते आणि त्याच्यावर 5-5 लाखचं इनाम आहे. पुढचा तपास आता चालू आहे, इतर एजन्सी सुद्धा आम्हाला मदत करत आहे, ते नंतर तुम्हाला कळणार. सर, किती दिवसांपासून हे पुण्यामध्ये राहत होते, कुठल्या भागात राहत होते आणि त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन काय होतं? साधारण शेल्टर घ्यायसाठीच ते इथं थांबून होते. आता डिटेलमध्ये तपास संपल्यानंतर लवकर कळण्यात येईल, पण जवळजवळ 16-17 महिन्यापासून हे 2 इथे राहत होते त्यांच्या नंतरच्या शोधचा हिस्सा आहे. सर, त्यांच्याबरोबर एक साथीदार सुद्धा होता, ते साथीदारला आपण शोधत आहोत आणि ते सुद्धा आपण पकडण्यात येईल.